राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता तुमचा वयोगट वेगवेगळा असू शकतो, लहान मीडियम जास्त वयाचे कसं बी, पण आपल्या घरात लेखबाळ असते, मुलगी असते, मुलगा असतो, ते कोण शाळेत जाते बारावडीत आपापल्या वयानुसार. जर 10वी 12वी किंवा कॉलेजला जाणारी मुलगी तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलीला ही स्टोरी तुम्ही काहीच ऐकवायला हरकत नाही, की त्या मुलीच्या डोक्यात त्याचा फायदा होईल आणि तिला फायदा होईल हे ध्यानात ठेवा. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका आहे, त्या ठिकाणचं वाठार रेल्वे स्टेशन पण लई फेमस आहे. त्या वाठारची घटना आहे, आशा किरण पवार आणि योगिता बोईटे या दोन मैत्रिणी एकाच वर्गातल्या, शाळेत जायला एकत्र, बेंच थोडी मागं पुढं होती, यायला एकत्र, देवाणघेवाण विचारांची शब्दांची काय असेल ती राहायच्या. भाव 12वीच्या वर्षाला जशा त्या गेल्या, आशा किरण पवार आणि तिची मैत्री योगिता बोईटे. आता ही आशा आहे, आता दोन माणसं वेगवेगळी, दोन पोरी वेगवेगळ्या, त्यांची डोकी वेगवेगळी, त्यांचा मेंदू वेगवेगळा आहे, एकच म्हणजे तिला जेवढं मार्क पडतील तेवढं हिला पडू शकत नाही कुणीतरी. आता आपण बैल घेतले तरी तुम्हाला माहिती आहे, अवताला झोपली ना की जू घातलं त्यांच्यात किती जोला मागं पुढं राहतोच, कमी सरस राहतं असतं सगळी सरस, एखादा लई ओढतो दावा, एखादा एखादा थोडा दमाट असतो. तशी ही पोरगी जी अशी आहे, ती 2-4% मार्क तिला जास्तच असायची हुशार डोक्याला, आणि योगी तर राहायची माग. आता ठीक आहे, तिच्या बुद्धीप्रमाणे ती आहे, पण त्याचं तिने अशी आसू तयार झाली की मी हिच्या पुढं जा का जाऊ शकत नाही. मग तिच्या मनात अशी जळकी वृत्ती तयार झाली त्या गोष्टी, की ही माझ्या पुढं आहे, ही माझ्या पुढं आहे. काही मैत्रिणींचा विश्व वेगळं असतं, मुलींचं विश्व वेगळं असतं, कोणाचं बॉयफ्रेंड असतं, कोणाकडं कोणाला कोणता मुलगा आतून आवडत असतो, असे पण चालतं ते आतून, पण ते काही सांगत नाही. बापाला आई बापाला तवा कळतं, तेव्हा पोरगी पळून गेलेलं कळतं असा विषय. ही जी योगिता बोईटे, ही योगिता तिला असूया तयार झाली की हिला काहीतरी इज्जत केलं पाहिजे, तर काहीतरी झालं पाहिजे, किंवा हिला कशा तरी नादावली पाहिजे. मग आणि ती बॉयफ्रेंड वगैरे ह्याच्या गोष्टी त्यांच्या चर्चा होत्या, पण पुरी चांगल्या होत्या गावाकडच्या पुरी, आणि संस्कार आई वडिलांचे चांगले होते, सगळे गोष्टी चालल्या असताना ह्या योगितांनी एक कट आखला मनातल्या मनात. दोघी मोबाईल होत्या, दोघीकडं इंस्टाग्राम होतं. हिने योगितांनी तिला थोडंसं असं तिने असा प्लॅन आखला की एखाद्या मुलाचा अकाउंट तयार करा, फेक अकाऊंट म्हणतात त्याला. मग तिने सचिन पांढऱ्या नावाने एक अकाऊंट तयार केला, म्हणजे ती मुलगीच, पण अकाऊंट फेक अकाऊंट म्हणतात त्याला, मुलाचं अकाऊंट तयार केलं. ही तिला जी टाईप करणार ती मुलगीच करणार, पण ती पुढच्याला वाटणार मुलगा आहे काय नाही तो सचिन, असा प्रकार. आणि केलं सुरुवात की तुला लय आवडतं, आज तुझा ड्रेस असा होता, तिने सॅन्डल घातला, चप्पल घेतली तरी अशी होती. ती आशाला वाटलं त्याला कोणी बाबा असं मला हे करतो, कोणतरी आहे, पण तो मला बघतो पण मला त्याची माहिती नाही, ओळख नाही म्हणजे. आणि कधी कसं असतं थोडंसं त्या वयामध्ये नका का पळून जायचं होय ना, आणि वाईट वागायचं होय ना, पण आपल्यावर कुणीतरी प्रेम करतं ही भावनाच मनाला सुखावणारी असते, त्याच्यामुळं पोरगी थोडी मनातल्या मनात सुखावली. शी कंटिन्यूज आणि शी आहे सांगायला तिला काय कोण आहे काय, अगं आहे कोणतरी सचिन नाव आहे त्याचं, आणि सचिन पांढरे तुम्हाला हे करतो हे करतो. आता हीच सचिन आहे, ध्यानात ठेवा, सचिन नावाची व्यक्तीच नाही, हीच करती सगळं. तिचा जसा रिस्पॉन्स आहे तसा हिंदी तिची स्तुती करायला सुरुवात केली, तिच्यावर कविता करायला सुरुवात केली, पाठवला तिचं, ही अश्लील अजिबात बोलत नव्हती, तिला जसं जसं आवडेल तसं तसं. ही आशा त्या मुलामध्ये जो नाईज त्या सचिन नावाच्या मुलामध्ये एकतर्फी प्रचंड प्रेम करायला लागली. असूया करणारी शेजारी ना, असूया करणारी मैत्रीण कधी असू नये, ती फार धोकादायक असते. नंतर ती इतकी प्रेमात गुंतली, ती रस्त्याने जाताना येताना ती शोधायची, बघायची तो कुठं दिसतोय का काय, पण ही ते करतो नाही ते दिसणार कसा, ही वळखी, ही फार बेचेन झाली, फार एकतर प्रेमात पडली. ती कमेंट करायची की मला तू भेटे एकदा, किंवा मला बोलायची, मला तुला पाहायची कमीत कमी, काय तू कसा आहे काय, इतकी ती होराडून गेली ती पोरगी. आणि तिकडून जो नाहीच तो दिसणार कसा, येणार कोण पडतो, ती तिचीच मैत्रीण असती. मग तिला असं वाटलं की हिला आता ह्यात सचिनला जास्त दिवस जिवंत ठेवण्यात काय, म्हणजे जो काल्पनिक सचिन आहे त्याला जिवंत ठेवता अर्थ नाही, त्याला आपण मारू. परत एक अकाउंट तयार केलं सचिन पांढरेच्या वडिलाच्या नावाने, ते पण फेक अकाउंट.
परत त्याच्या नावाने ईला मेसेज आले वडिलांनी की बेटा मुलगा चांगला आहे आणि आय टी करतो आहे, त्याचा पॅकेज 14-13-14 लाख रुपये वर्षाला आहे, आणि तुमचं जर लग्न होणार असेल तर माहिती आहे काय इच्छा नाही, पाहिजे मी तुझ्या वडिलांची गाठ घेईन, आणि जात फॅक्टर नव्हता, धर्म फॅक्टर नव्हता, काय नव्हतं, ती साखटला साखीत बरोबर होतं। आता त्याच्यामुळं तिला अशी चाललं की आपण खरंच हे लग्न करू शकतो किंवा काय, म्हणजे असे तिने स्वप्न बघा सुरुवात केली। आणि नंतर 4-8 दिवस गेलं आणि ही योगिता आहे, हिने नंतर नवीन गेम टाकली। आता ही जी पात्र आहेत बापल्याकाची ही अस्तित्वात माहीत हिने उभी केलेली आहेत, मग भावपूर्ण श्रद्धांजलीची टाकली ती सचिन मेला अपघाताने याला आणि भाऊ वडिलांनी टाकली ही, त्या गोष्टीचा इतका शॉक बसला। बघा ही सोशल मीडियावर लोक मोबाईलमुळं किती इडी झाल्यात, हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे। ही आशाला त्याचं शाळेचं लक्ष तर कमी झालंच होतं, पण त्या गोष्टीचा तो गेला त्याचा इतका शॉक बसला। आणि यायची कुठे देखण्या पोरांची, देखण्या पोरींची किती चित्रे मिळतात, कोण मयत असतं, कोण कसं असतं, सोशल मीडिया आहे त्याला काय, ह्याच्यावर जे दिसतं हे जग सत्य नाही, हे जग लबडगी। आता शॉक बसला त्या पोरीने, ते आशा किरण पवार गळफास घेऊन आत्महत्या केली। बघा ती ज्याच्या प्रेम करत होती तो अस्तित्वात नाही तरी आशा बघा दुनिया, एक मुलगी जीवाला मुकली, पण काय कारण शोधत, काय कारण वाठार पोलीस स्टेशनचं कौतुक करावं तितकं थोडे का, सातारा पोलीस स्टेशन, सातारा पोलिसांचं, त्यांनी अत्यंत शिताफीने मोबाईलवर ते अकाउंट वगैरे सगळं सगळं करून हे योग्यता बैठीला उचलली पालखीची, हिला अटक केली। पण आता थोडा 18 वर्षापेक्षा कमी जर असेल तर कायद्याने सुटणारच, पण अशा प्रकारे कुणाच्या भावभावनाची खेळून कुणाला अभ्यासात खाली ओढण्यासाठी तिच्या जीवाची खेळणं असं करणं, याला सोशल मीडिया आहे, हे जग नकली आहे। गोविंदा माहिती आहे तुम्हाला, हिंदी चित्रपटसृष्टीतला गोविंदा, हा त्याचं एक पाठीमाग काय बरेच वर्ष झाले त्याला, की नाचतो खास, गातो खास, डायलॉग हिरो म्हणून किती चांगला आहे। त्यांनी चक्क गरीब माणसांना, तो खासदार बी होता, ते पैसे वाटीत होता, एक जणाला मुसखडीत आणली होती त्यांनी। ही रिॲलिटी आहे हिरोंची, ह्या सोशल मीडियाची, जसं असतं तसं, म्हणजे असतंच असं नाही, दिसतं तसं अजिबात नसतं। आता मी सोशल मीडिया आहे, मी तर माझा फोन महाराष्ट्रात आख्या पांगवलेला आहे लोकांच्या काही अडीअडचणीसाठी, तरी मी सांगत नाही गोष्टी, मला काही फोन कसे येतात माहिती आहे, 9-10 आलं याला सोडत होणार, अश्लील बोलणार, आणि पुरुष, महिला नाहीत, पुरुष अश्लील बोलणार, महिला कमीच घाला, काही महिला डायरेक्ट म्हणणार भेटायचं होतं, मग या की कुठे येता, कुठल्या लॉजवर येता, अशा प्रकारची लोकं बोलतात। म्हणजे मी मग ठाणठाणा बोंब बोलतो इथं माझंही, मी अशी काय म्हणणार नाही यांना, मग आपण काय करायचं, मोबाईलमध्ये ऑप्शन असतो डिलीट, हां ते ब्लॅकलिस्ट, ब्लॅक डिलीट नाही, ब्लॅकलिस्ट, डिलीट यायला परत येतो, ब्लॅकलिस्ट टाकून द्यायची, हजारो टाकली असते आत्तापर्यंत 12 महिने 2 वर्षात, ते मला काही घेचा फोन येतो, तुम्ही तसे आता आमचं काय म्हणणं नाही, घेता सुद्धा येतो तुमचं, तुम्ही चांदिस्तान दुनिया होता ना, अमकं होता काय, म्हणजे ही दुनिया अशी आहे तुम्हाला सांगतो, सोशल मीडिया असं आहे, चांगलं तेवढंच घ्यायचं आणि आपलं पुढं चालायचं, बाकीच्याला रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पुढं चालायचं। ते एक नाव असं आहे रामकृष्ण हरी, त्याच्यात पापी नीच काय असतील, वासनांद लाकलपडी सगळी फेकल्या जात बाजूला, आणि पांडुरंगाच्या दिशेने आपलं चालत राहायचं आणि आपलं काम करीत राहायचं, त्यावर लक्ष द्यायचं नाही। त्याच्यामुळे आपल्या मुलींना हे सांगा की एखादी जळणारी असूया करणारी जर मैत्रीण वर्गात तुमच्या जळत असं कोण, त्याची संगत कमी करा, ती तुमच्या जेवणा डब्यात औषध घालायला बसली, काय घटना घडलेली आहेत तुम्हाला माहिती नाही, बऱ्याच भयंकर, जिला जी आपल्या जळती कॉम्पिटिशन कोणाची करू नका, आपापल्या बुद्धीप्रमाणे आपापलं चला, हे या सिटीवर सांगण्यापाठीमागचा उद्देश होता। रामकृष्ण हरी माऊली।